दिवसेंदिवस बलात्कारांची वाढती संख्या लक्षात घेता मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आयरणीवर आलेला आहे. बलात्कार गुन्ह्यांमध्ये कित्येक मुली अल्पवयीन असून काही गुन्हे द्वेषापोटी झालेले दिसतात. वाढती गुन्हेगारी बघता पोलीस प्रशासन सामान्य जनतेला दुर्लक्षित करून गुन्हेगारांना पाठीशी घालतंय अशी शंका लोक व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी मनीषा वाल्मिकी या 19 वर्षाच्या मुलीवर उत्तर प्रदेश येथील हाथरस इथे 14 सप्टेंबरला सामूहिक बलात्कार झाला होता. बलात्कारांनी मनीषा वाल्मिकी हिला मारहाण करून जीभ कापून टाकली आणि 15 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मंगळवारी तिचं दुर्दैव निधन झालं. मनीषा हिच्या मृत्यूनंतर संपूर्ण सोशल मीडियावर लोकांचा संताप दिसायला लागला आणि उत्तर प्रदेश प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं. प्रशासनाने ताबडतोब मनीषा हिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना पकडून कठोर शिक्षा करावी अशी भूमिका संपूर्ण देशातील लोकांनी घेतली. दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी आणि बलात्कार यांची संख्या बघता खरंच मुली सुरक्षित आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.